तर यवतमाळ वाशिम मधून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचा सामना काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंशी. युती झाल्यानं भावना गवळींचं पारडं जड मानलं जात आहे, पण माणिकराव ठाकरे रिंगणात असल्यामुळे भावना गवळींसमोर आव्हान निर्माण झालंय. भावना गवळींशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. यवतमाळ लोकसभेच्या शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी या पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चार वेळ त्या लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेल्या आहेत. ताई म्हणजे सतत तुम्ही निवडणूक जिंकता, ही पाचवी निवडणूक आहे आणि यावेळेला उमेदवार काँग्रेसने दिला आहे तो राज्यातले काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे. किती आव्हान वाटतं तुम्हाला? बघा, मी प्रत्येक वेळेला निवडणूक लढत आलेली आहे आणि जिंकत आलेली आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं हे आव्हान माझ्यासाठी काही नवीन नाही. प्रत्येक वेळेला मी आव्हान पेललेलं आहे आणि सगळ्या भाजपा शिवसेना आणि आघाडीच्या कार्यकर्त्याच्या बळावरती मी निवडून पण आलेली आहे, त्यामुळे माझ्यासमोरचं आव्हान केवढा आहे त्याच्यापेक्षा माझा विजय निश्चित आहे महत्वाचा असं मला वाटतं. एक अशी चर्चा आहे मतदारसंघात आम्ही जेव्हा फिरलो तेव्हा की तुम्ही सलग चार टर्म खासदार असल्यामुळे कुठेतरी थोडी अँटी इनकम्बन्सी आहे, थोडी नाराजी आहे मतदारांमध्ये. नाही बघा, अँटी इनकम्बन्सी जर असेल, इनकम्बन्सी असेल, तर सगळ्यात महत्वाचं आहे की मी तिसऱ्या वेळेला निवडून आले नसते, चौथ्या वेळेला निवडून आले नसते, मी आता पाचव्या वेळेला निवडणुकीला उभी आहे, त्याच्यामुळे हा फॅक्टर कुठलाही नाही आहे, त्याच्यामुळे माझा विजय निश्चित आहे. शिवसेना भाजपची युती झाली, परंतु त्याच्यापूर्वी जे आरोप प्रत्यारोप झाले होते त्यामुळे कुठेतरी भाजपचा कार्यकर्ता दुखावलेला आहे, तो तुमच्या सोबत निवडणुकीत आहे? सगळे भाजपाचेच कार्यकर्ता आहेत आणि ही धुरा जी आहे शिवसेना भाजपा आणि आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे, त्याच्यामुळे मला यामध्ये कुठलाही दुमत नाहीये की हे सगळे कोण काम करत नाही किंवा असं आहे, तसला तर काही प्रकार नाही, सगळे माझ्यासोबत आहेत. शिवसेनेचे जिल्ह्यातले नेते संजय राठोड, त्यांच्या संदर्भात एक चर्चा आहे की ते भावना गोळीन बरोबर नाहीये, ते तो विषय केव्हाचा संपलेला आहे. संजय भाऊंच्याच खांद्यावर ते आणि मदन भाऊंच्याच खांद्यावर ते मला निवडून आणण्याची धुरा टाकलेली आहे पक्षाने, त्याच्यामुळे तो विषय केव्हाचा संपलेला आहे. आम्ही सोबत एकत्र कार्यक्रम झाले आहेत, एकत्र मेळावे झालेले आहेत, एकत्र आम्ही सभा लावतो आहे आणि 5 तारखेला आदित्य साहेबांची सभाची तयारी त्यांच्याच मतदारसंघामध्ये संजय भाऊ करतायत, 8 तारखेच्या उद्धव साहेबांच्या सभेची तयारी मदन भाऊ आणि संजय भाऊ दोघे मिळून सगळे बाकीचे आमदार मिळून करतायत, त्याच्यामुळे तो विषय कुठलाही राहिलेला नाही. या ठिकाणी भाजपचा बंडखोर उमेदवार उभा आहे, त्याचा त्रास होईल कारण ते जे मतदान आहे ते भाजपचं मतदान कापलं जाईल जे तुम्हाला मागच्या निवडणुकांमध्ये मिळत आलंय? नाही, तशातला काही भाग होणार नाही आहे. त्यांचं जे मत आहे, त्यांचे प्रवीण पवार आणि त्यांच्या दोघांमधलं त्याचं विभाजन होईल, त्याच्यामुळे त्याचा काही धोका आणि फटका हा आम्हाला मुळीच बसणार नाही. आता ही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये विशेषतः शेतमालाच्या भावाविषयी जी नाराजी आहे आणि यवतमाळ जिल्हा हा सगळ्यात जास्त आत्महत्यांसाठी शेतकऱ्यांच्या ओळखला जातो, तर याबद्दल तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताना काय आश्वासन देताय? बघा, आश्वासन देत नाही आम्ही या ठिकाणी, डायरेक्ट धोरणात्मक आणि पक्क्यामध्ये बोलतो आणि आतापर्यंत सरकारने यावर ते नेहमी हा जो विषय लावून धरलेला आहे त्यावर ते नवीन नवीन निर्णय घेतलेले आहेत. ऑनलाईन शेतकऱ्यांचा नाफेडच्या माध्यमातून माल खरेदी करणं असो, त्याच्यामध्ये त्यांना मोबदला चांगला देणं असोत, किंवा अनुदान रुपाने 1000 रुपये तुरीवर ते मागच्या वेळेला सरकारने कबूल केले आणि त्या पद्धतीने ते झालेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्याला सदोदित हातभार लावण्याचं सरकारने काम केलेलं आहे. केंद्र सरकारने त्याचा 6000 रुपये प्रति शेतकऱ्याला, म्हणजे 5 एकरपर्यंत जो शेतकरी आहे त्याच्या खात्यामध्ये पैसे देण्याचं जाहीरच केलं नाही, तर ते खात्यामध्ये आलेले सुद्धा आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी आम्ही सदोदित या ठिकाणी गंभीर राहिलेलो आहोत आणि शेतकऱ्यांसाठी भविष्यामध्ये सुद्धा सरकार धोरणात्मक निर्णय घेणार. जसं मी आता माझ्या भाषणामध्ये पण सांगते आहे की या भागामध्ये मी रेल्वे आणली, या भागामध्ये मी हायवेचं गडकरी साहेबांच्या माध्यमातून जाळं विणलंय आणि या जिल्ह्यात तर प्रत्येक तालुका टच होईल आणि वाशिम मधला सुद्धा अशा प्रत्येक तालुक्यामध्ये माझी रेल्वे जाते आहे. म्हणून आता हायवे आणि रेल्वेच्या माध्यमातून हा संपूर्ण जिल्हा आपण जोडलेला आहे आणि आता भविष्यामध्ये 2 विषय मी हातामध्ये घेतलेले आहेत, ते म्हणजे एक तर इथे उद्योगांनी आणि दुसरा विषय आहे की जो अटलजींच्या काळामधला महत्वाकांक्षी प्रकल्प होता, विषय होता, तो म्हणजे नदीजोड प्रकल्प आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि पाण्याचं पिण्याचं पाणी असोत किंवा सिंचनाचं पाणी असो, या दोन्ही गोष्टींनी तो प्रकल्प महत्वाचा राहणार. पण ताई, मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांची नाराजी प्रामुख्याने आहे की त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाहीये, ती नाराजी कुठेतरी त्रासदायक ठरू शकते? नाही बघा, भाव आपण दिलेला आहे, पहिल्या काळामध्ये जेवढा भाव नव्हता तेवढा त्याच्यापेक्षा जास्तीचा भाव आपण दिलेला आहे, त्याच्यामुळे साहजिकच आहे भाव अजून वाढावा ही शेतकऱ्यांची मनशा असू शकते, इच्छा असू शकते आणि त्याच्यावर सरकार जरूर काम करेल. धन्यवाद ताई. एकूणच यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये भावना गवळी ज्या 4 वेळ खासदार आहेत त्या 5व्यांदा निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांचा मुकाबला आहे तो माणिकराव ठाकरे या काँग्रेसच्या उमेदवारांचे, जे राज्याचे काँग्रेसमधले बडे नेते राहिलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश भाईकर, दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई.